हेलो स्टूडेंट, फॉर फिफ्थ स्टैंडर्ड योर फर्स्ट टॉपिक रोमन न्यूमरल्स। आपल्याला पहिला धडा काय? रोमन न्यूमरल्स। आता रोमन न्यूमरल्स स्टडी करत असताना आपण फोर्थ स्टैंडर्ड मध्ये जीवनातील नंबर्स आणि इंटरनॅशनल नंबर्स अभ्यास केलेला आहे। जीवनातील नंबर्स म्हणजे 1 2 3 4, इंटरनॅशनल नंबर 1 2 3 4, हे नंबर सर्वांना माहिती आहे। मग रोमन नंबर्स काय आहे, रोमन नंबर्स कसे तयार करायचे? बघा, आपण रेव्हिंग सेशन वर गेल्यानंतर किंवा काही घड्याळ मध्ये बघितल्यानंतर आपल्याला असे अंक दिसतात, असे अंक दिसतात, या अंकाला म्हणायचं रोमन न्यूमरल्स। दीज नंबर्स कॉल्ड एज रोमन न्यूमरल्स। मग हे आता अंक तयार करायचे कसे? आपल्याला हे माहिती आहे 1 2 3 4 आपण पाठ केले, मग ह्याचं तयार करायचं कसं करायचं? मग आपल्याला कुठे दिसतच नाही, मग काय करायचं? आपल्याला हेच या धड्यामध्ये शिकायचं आहे। वी आर गोइंग टू लर्न हाऊ टू मेक रोमन न्यूमरल्स। आपण रोमन नंबर कसे तयार करायचे हे शिकत आहोत। बिफोर द लर्निंग हाऊ टू मेक रोमन न्यूमरल्स, वी हॅव सम बेसिक रोमन न्यूमरल्स, म्हणजे आपल्याला काही रोमन न्यूमरल्स हे आपल्याला माहीत असलेच पाहिजे। उदाहरणार्थ आपले 1 साठी 1 साठी आय, 5 साठी फी आणि 10 साठी x, हे 3 आपल्याला माहीत असलेच पाहिजे। हे जर 3 आपल्याला माहीत असतील तर आपण कोणतेही रोमन नंबर्स आपण तयार करू शकतो। वी आर गोइंग टू एबल विच इज द क्वेश्चन ऑन विच वी इवन टू मेक रोमन नंबर्स। कोणतेही क्वेश्चन असू दे, कुठलाही रोमन नंबर्स तयार करण्यासाठी कोणताही प्रश्न असू दे, आपण तयार करू शकतो। कसं तयार करायचं बघूया। एकदम पहिला आपण 1 to 10 पर्यंत तयार करूया। 1 साठी तर माहिती आहे, 2 तर तयार करूया आपण। आता 2 ची फोल्ड करायची, डिवाइड 2 इन ऍडिशन फॉर्म। 2 ची ऍडिशन फॉर्म मध्ये 2 ची कोणत्या दोन संख्येची बेरीज 2 येते? 1 + 1, 1 साठी काय आय प्लस। अजून एक रोमन न्यूमरलचा नियम सांगतो तुम्हाला, जर ऍडिशन असेल, जर ऍडिशन असेल तर ती संख्या आफ्टर येईल, म्हणजे त्या संख्येनंतर येईल। If there is subtraction, then the number is given before the number. त्या संख्येच्या अगोदर येईल। ऍडिशन असेल तर नंतर आणि सबट्रॅक्शन असेल तर अगोदर। आय प्लस आय इक्वल टू नंतर घेतला आपण, परत 3 2 + 1 2 + 1, 2 साठी काय डबल आय प्लस 1 साठी आय ट्रिपल आय। आता 4, एक लक्षात ठेवायचं, 4 आणि 9 च्या बाबतीत एक्सक्यूज आहे। 4 आणि 9 च्या बाबतीत, फक्त 4 आणि 9 च्या बाबतीत एक्सक्यूज आहे। काय तर 4 घेत असताना ऍडिशनच्या रूपामध्ये घ्यायचं नाही, सबट्रॅक्शनच्या रूपामध्ये। मग आता 4 सबट्रॅक्शनच्या रूपामध्ये कसं घ्यायचं? 4 च्या नंतर लगेच असणार संख्या कुठली आहे? 5। त्यातनं काय केलं तर 4 येतं -1। 5 साठी काय बी, -1 साठी काय आय। मी पहिला नियम सांगितलं होतं तुम्हाला, सबट्रॅक्शन असेल तर नंतर घ्यायचं का अगोदर घ्यायचं? सबट्रॅक्शन असेल तर अगोदर आणि बेरीज ऍडिशन असेल तर आफ्टर। सबट्रॅक्शन, इफ देयर इज सबट्रॅक्शन देन द आय इज रिटन बिफोर द लेटर। काय अजून आय आता नाही नियरेस्ट नंबर 10 -1, 10 साठी एक्स मायनस आय, अगोदर घ्यायचं का नंतर, आफ्टर ऑर बिफोर? ह्या पद्धतीने आपण 11 20 करून बघूया। सपोज 12 तयार करूया, 10 + 2, 10 साठी माहिती आपल्याला एक्स प्लस 2 साठी डबल आहे एक्स डबल। 14 आता ऍडिशनच्या का सबट्रॅक्शनच्या रूपामध्ये गेला, ऍडिशनच्या रूपामध्ये घ्यायचं, फक्त 4 आणि 9 ला म्हटलं होतं मी, ओनली 4 आणि 9 इज रिटन इन -4 सबट्रॅक्शन फॉर्म। देन 14 15 14 19 24 29 आर ऑल रिटन इन ऍडिशन फॉर्म। ऍडिशन फॉर्म 14 चा ऍडिशन करू 10 + 4, 14 एक्स, फॉर 4 आय, देन द नंबर इज फॉर्म एज एक्स आय। येते लक्षात, सेम असं 19 चं बघूया आपण, 18 चं बघूया। 18 चं एक्झाम्पल 10 + 8, आता 8 चं रूपांतर करून बघा तुम्ही, 8 चं काय येणार, 10 साठी एक्स आहे, 8 साठी काय येणार, 8 चं परत 4 3 ट्रिपल आय
5 अधिक 3 3 ट्रिपल आय x 3 ट्रिपल आय 18 19 20 माइनस 1 20 साठी काय म्हणतात 10 x 10 साठी किती आहे x 20 ते दुप्पट डबल x माइनस आय बरोबर आहे का चुकते मी तुम्हाला काय म्हणतो होतो फक्त 4 आणि 9 माइनस च्या रूपामध्ये घ्यायचं आता 19 घेतला कशाने घेणार आपण 14 कशाने घेतलं होतं प्लस च्या रूपामध्ये 19 प्लस 1 प्लस च्या रूपामध्ये घ्यायचं 19 इक्वल टू 10 प्लस 9 10 साठी काय x प्लस 9 साठी काय ix x हे उत्तर तुमचं आता इथे तुम्ही काय करणार नंतर ixx हे उत्तर चुकते दिस इज द करेक्ट वे टू सॉल्व द एग्जांपल इथे लक्षात बघा आपण 2 3 4 12 9 14 या संख्येंना बघितलं तर फक्त एक लक्षात ठेवा ऍडिशन असेल तर नंतर घ्यायचं सबट्रॅक्शन असेल तर अगोदर घ्यायचं सबट्रॅक्शन फक्त 4 आणि 9 या दोन संख्येसाठी वापरायचं बाकी सगळ्यांसाठी ऍडिशनच्या रूपामध्येच करायचं ओके ठीक आहे थांबूया आपण